स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या बुधवारी सांगलीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाची तीव्रता वाढवण्याबाबत चर्चा होणार असल्याचं खासदार शेट्टी यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटना तसंच शिवसेनेनं यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस दर आंदोलनात उडी घेतली आहे. आंदोलकांच्या आक्रमकतेमुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि सरकारनं FRP बाबतचं धोरण ठरवावं यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेतून FRP अधिक 200 रुपये दर मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. कारखानदार आणि सरकार एकमेकांकडे बोट दाखवत शेतकऱ्यांना वेठीला धरण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप खासदार शेट्टी यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोडोली इथं FRP अधिक 200 रुपये दर देऊ अशी घोषणा केली आहे. त्यासाठी साखरेची किमान किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. त्यामुळं सरकार कारखानदारांना पाठबळ देत असताना कारखानदारांना FRP अधिक 200 रुपये दर द्यायला काहीच अडचण नसल्याचं खासदार शेट्टी यांनी सांगितलं. कारखानदारांनी दराबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय कारखाने सुरू केले तर कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा देत खासदार शेट्टी यांनी उद्या सांगलीमध्ये होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सांगितलं. मला असं वाटतं की शासन एवढं खंबीरपणानं साखर कारखानदारांना पाठीशी घालत असताना साखर कारखान्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार FRP अधिक 200 रुपये द्यायला काहीच अडचण नाही आणि ती न देता जर साखर कारखाने जबरदस्तीनं चालू करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो शेतकऱ्यांच्या अधिकाराची पायमल्ली करणारं ते कृत्य ठरेल. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला कायद्यानुसार त्याला जे संरक्षण दिलेलं आहे त्या संरक्षणानुसार त्याला पैसे मिळवणं हा त्याचा घटनादत्त अधिकार आहे. या उलट सरकारनं उदारहून त्याच्यावर अजून 200 रुपये जास्त द्या असं सांगितलेलं आहे. त्यासाठी वेळप्रसंगी सरकारची तिजोरी उघडी करण्याची सुद्धा भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. मग साखर कारखाने शेतकऱ्याला त्याचा भाव किती आहे, त्याची पहिली उचल किती आहे हे न सांगता मोघमातच का कारखाने सुरू करतायत, ते नेमकं साखर कारखाने सुरू करणार आहेत म्हणजे कसं करणार आहेत, ऊसाचे पैसे किती देणार आहेत हे तरी सांगायला पाहिजे. पण या संदर्भामध्ये एकही कारखानदार ब्र शब्दसुद्धा काढायला तयार नाही, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा मग अशा प्रकारे बेकायदेशीररित्या चालू असणारे कारखाने पोलिसांच्या मत्तीनं जर का ते चालू होणार असतील तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. आणि एखाद्या गैरकृत्याला पोलीस मदत करणार असतील तर वेळप्रसंगी आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला विरोध करावा लागेल, प्रतिकार करावा लागेल.